आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तालुक्यात कावळीच्या साथीचा फैलाव, मळभी वातावरणाचा मान्सून पूर्वला अडथळा, जलस्रोतांची जिओ फिक्सिंगद्वारे तपासणी, कोयनेसह कोकण किनारपट्टीला भूकंपाचा धक्का आणि दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. तालुक्यात कावळीची साथ झपाट्यानं फैलावत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कावळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होते. गेल्या काही महिन्यात ग्रामीण भागात कावळीची अनेक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र या साथीवर घरगुती उपाय करणं सुरू असल्यानं कावळीच्या साथीने त्रस्त असलेल्या रुग्णांची नोंद झालेली नाही. गेल्या काही महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये कावळीच्या साथीचे लक्षण आढळून आल्याने कावळीच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्याचं स्पष्ट झालंय. साथीला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं पावलं उचलावीत अशी मागणी होते. बंगालच्या उपसागरात बदललेल्या वातावरणीय परिस्थितीने गेला आठवडाभर चक्रीवादळाच्या प्रभावाने मळभी आच्छादनाचा परिणाम कोकणातील मान्सून पूर्वच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जाते. गेल्या आठवड्यात आणि सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात मळभी वातावरण कायम आहे. बंगालच्या उपसागरात बदललेल्या वातावरणातील स्थितीने वादळी स्थिती निर्माण झाल्याचा हवाला भारतीय हवामान विभागानं दिला आहे. मात्र या परिस्थितीत कोकणातील वातावरण गेल्या 15 दिवसात बदललं असून उकाडा आणि मळभी आच्छादनी स्थिती कायम राहते. गेल्या आठवड्यात वातावरणातही चढउतार राहिल्याने उष्म्याचे प्रमाण वाढत आहे. कृषी विभागासह प्रशासनानेही या वातावरणाची दखल घेतली असून बिगर मोसमीचा प्रवास कमी झाल्यास त्याचा परिणाम जिल्ह्याच्या पाणी टंचाईवर होण्याची भीती व्यक्त होते. जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाकडे जिल्ह्यातील पाणी स्रोतांमध्ये रासायनिक घटकांचे अंश तपासणी सुरू आहे. यासाठी पाणी नमुने गोळा करण्यात येत असून जिओ फेन्सिंग मोबाईल ॲपवर याची माहिती अपडेट करण्यात येते आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 8502 जलस्रोत असून यातील 3802 जलस्रोतांना जिओ टॅग करण्यात आलंय. या ॲपद्वारे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशी दोनदा तपासणी केली जाणार आहे. 1 मार्च पासून आतापर्यंत 1246 ठिकाणी भेट देण्यात येऊन 1134 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचं काम जिल्ह्यात 100% पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील 163, दापोली 158, गुहागर 92, खेड 117, लांजा 102, मंडणगड 99, राजापूर 154, रत्नागिरी 147 आणि संगमेश्वर तालुक्यातील 102 ठिकाणच्या जलस्रोतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जिल्हा आणि तालुका कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांच्या मदतीने कक्षाच्या पाणी आणि गुणवत्ता सल्लागार या अभियानाचे सनियंत्रण करतायत. कोयनेसह कोकण किनारपट्टी परिसरात रविवारी मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. गाढ झोपेत असलेल्यांना भूकंपाच्या धक्क्याने जागे केले. धक्क्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती पाटण तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिली. रविवारी रात्री 12:29 कोयना परिसरात भूकंपाचा धक्का बसलाय. याची तीव्रता 3.5 रिस्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासूनच्या गोशटवाडी गावाजवळ होता. भूकंपाच्या धक्क्याची खोली 11 किलोमीटर खोल आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झाली असल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. राज्यात उन्हाच्या झळा असून दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक प्रकारची कामं तातडीने पूर्ण करणं आवश्यक आहे. विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कॅनलची देखभाल इत्यादी कामं तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात. राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाच्या निवारणासाठी केंद्र सरकारनं 4714 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक सुद्धा घेण्याची नितांत गरज आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषद येथे झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनीलजी दरेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, महेंद्र शिरगावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. खेड सोनाराळी पावसकर नाका येथील संकल्प मित्र मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. खेड येथील भाविकांनी मोठ्या संख्येने तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
खेड तालुक्यातील तिसे शिगवणवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी आदर्श शाळेत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुर्वे सर, सूर्यवंशी सर, मोरे सर, पवार मॅडम, पोलीस पाटील, मधुकर पड्याळ, ज्येष्ठ नागरिक तुकाराम मुकनाक, योगेश मुकनाक आणि विद्यार्थी उपस्थित होते. खेड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती आणि एक्सेल इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन श्रॉफ यांच्या पत्नी आणि एक्सेल इंडस्ट्रीजच्या मालक तसेच उपाध्यक्षा उषा अश्विन श्रॉफ यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. त्यांनी एक्सेल इंडस्ट्रीज आणि श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य सुरू केलं. खेड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर आणि लांजा या ठिकाणी हजारो शेतकरी आणि महिलांना त्याचा मोठा फायदा झाला. खेड येथील श्री संत गोरा कुंभार नगर येथे गुरुवार दिनांक 2 मे 2019 रोजी श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 10 वाजता पालखी मिरवणूक, 12 वाजता प्रतिमेची स्थापना आणि श्री सत्यनारायणची महापूजा, 4 ते 9 तीर्थप्रसाद, 5 वाजता हळदी कुंकू, रात्री 10 वाजता मान्यवरांचा सत्कार, 10:30 वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत खेडेकर, उपाध्यक्ष राकेश खेडेकर आणि सेक्रेटरी दिलीप खेडेकर यांनी केलंय. श्रीराम संस्कार केंद्र टेटवली आणि दुर्गामाता प्रतिष्ठान टेटवली सरोदेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने टेटवली सरोदेवाडी येथे दिनांक 4 आणि 5 मे 2019 रोजी नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा टेटवली प्रीमियर लीग 2019 आयोजन करण्यात आलंय. विजेत्या संघाला 7,777 रुपये आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला 5,555 रुपये आणि आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सामनावीर यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 500 रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दत्ताराम भारदे, धनराज यादव, नरेश हिदाते आणि अरुण घोडेवार यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि 3 मे 2019 पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून खेड येथील तहसीलदार कार्यालय येथे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी खेडचे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, अजय बिरवटकर, तहसीलदार, नगरसेवक उपस्थित होते. भरणे येथील आठवडा बाजारास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. स्थानिकांसह परजिल्ह्यातील व्यावसायिकही या आठवडा बाजारास येतात. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता भरणे ग्रामपंचायतीलाही भरघोस उत्पन्न मिळतंय. परंतु त्या प्रमाणात येथील व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी ग्रामपंचायतीने सुविधा पुरवल्या नाहीत. ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांची खरेदीसाठी लगबग असते. परंतु ग्राहक आणि व्यावसायिकांसाठी येथे स्वच्छतागृह आणि पाणी पुरवठ्याची सोय नसल्याने गैरसोय होते. याची दखल ग्रामपंचायतीने घेण्याची विनंती करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. तालुक्यात कावळीच्या साथीचा फैलाव, मळबी वातावरणाचा मान्सून पूर्वला अडथळा, जलस्रोतांची जिओ फेन्सिंगद्वारे तपासणी, कोयनेसह कोकण किनारपट्टीला भूकंपाचा धक्का आणि दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.